नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी कसे आहात आपण आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक वर्षावरील मुलांचा डाईट चार्ट एक वर्षावरील मुलांचा आहार कसा असावा जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत एक वर्षावरील मुलांच्या आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा जेणेकरून त्यांना सर्व प्रकारचे न्यूट्रियन विटॅमिन्स मिनरल्स भेटतील त्यानंतर मुलांचे डेली रुटीन व ब्रेकफास्ट लंच डिनर यामध्ये मुलांना आपण काय काय देऊ शकतो व लहान मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा आपण पाहूया लहान मुलांना धान्ये कडधान्ये कोणती देऊ शकतो एक वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही वाळाला गहू ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ उडीद डाळ देऊ शकता एक वर्ष मुलांना गव्हाच्या पिठाचा शेरा देऊ शकता किंवा वरणपोळी दूधपोळी पनीर पराठा मेथीचा पराठा पालक पराठा अशा प्रकारे तुम्ही गहू देऊ शकता नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे लहान मुलांची हाडे बळकट होण्यास मदत होते एक वर्षावरील मुलांसाठी नाचणीच्या पिठाचा शिरा तसेच गोडखीर डोसा उत्तप्पा इडली लाडू मिल्कशेक बनवू शकता ज्वारी किंवा बाजरीची भाकरी गरम दुधात चुरून देऊ शकता मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ अशा प्रकारे सर्व डाळींचे तुम्ही सूप करून देऊ शकता किंवा खिचडीही बनवू शकता सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोटीन लहान मुलांना प्रोटीन्स सोयाबीन तीळ शेंगदाणे सर्व प्रकारच्या डाळी काजू बदाम पिस्ता छोले राजमा अंडी मासे चिकन यातून भरपूर प्रमाणामध्ये मिळतात दूध आणि दुधाचे पदार्थ बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर गायीचे दूध देऊ शकता जर देशी गायीचे दूध दिले तर अतिशय उत्तम तसेच घरी तयार केलेले दही देऊ शकता बाळासाठी जो काही खाऊ करत असाल त्यात त्याला तेलाऐवजी शक्यतो तुपाचा वापर करा पनीर लहान मुलांसाठी प्रोटीनचा उत्तम स्तोत्र आहे एक वर्षावरील मुलांना पनीर पराठा किंवा पनीर उपमा करून देऊ शकता तसेच दही ताक लस्सी तूप पनीर चीज हे सर्वही देऊ शकता फळे आणि भाज्या एक वर्षवरील बाळाला तुम्ही फळे व सर्व प्रकारच्या भाज्या देऊ शकता सफरचंद डाळिंब पपई द्राक्षे चिक्कू कलिंगड संत्री मोसंबी नारळ पाणीही देऊ शकता हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक ही लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची असते पालकमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते एक वर्षवरील मुलांना पालकचे सूप खिचडी पालक पराठा उपमा अशा प्रकारे देऊ शकता बाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरात जे जेवण बनवाल ते सर्व देऊ शकता पण तिखट मसालेदार ऑइली असे पदार्थ देऊ नका नॉनव्हेजमध्ये दे चिकन अंडी मासे देऊ शकता आता आपण पाहूया एक वर्षरी मुलांचे डाईट चार्ट आणि डेली रुटीन एक वर्षावरील मुलांना तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा दूध देऊ शकता तसेच दिवसातून तीन वेळा प्रॉपर जेवण ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये देऊ शकता दिवसातून दोन वेळा स्नॅक्स देऊ शकता जनरली एक वर्षावरील मुले सात ते साडेसातच्या दरम्यान उठतात उठल्यावर सर्वात अगोदर थोडे कोमट पाणी मुलांना प्यायला द्या जेणेकरून त्यांचे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होईल त्यानंतर दीडशे ते दोनशे मिली दूध द्या नंतर साडेआठ ते नऊच्या दरम्यान ब्रेकफास्ट देऊ शकता जर बाळ उशिरा उठत असेल तर दूध स्किप करा व कोमट पाणी दिल्यानंतर ब्रेकफास्ट देऊ शकता ब्रेकफास्टमध्ये दे बाळाला गोडशिरा उपमा पोहे डोसा इडली उत्तप्पा दलिया तसेच गोड शेवया पनीर कटलेट पालक उपमा पनीर उपमा व्हेजिटेबल उपमा पनीर पराठा आलू पराठा बॉईल डिक देऊ शकता नाश्ता झाल्यावर थोडा वेळ खेळून मुले साधारण दहा वाजता झोपतात तेव्हा झोपण्याआधी किंवा झोपेतून उठल्यावर मुलांना दूध प्यायला द्या नंतर अकरा ते साडे अकराच्या दरम्यान स्नॅक्स देऊ शकता यामध्ये दे ॲपल बनाना मिक्स फ्रूट मिल्कशेक चोको मिल्कशेक पनीर फ्राय कॅरोट फ्राय रेस्टेड पोटॅटो देऊ शकता आता मुलांना फिजिकली ॲक्टिव्हिटी करण्यासाठी सोडा मुले जेवढे खेळतील पळतील तेवढी त्यांची भूक वाढेल आणि दुपारचे जेवण व्यवस्थित करतील साधारण दुपारी एक ते दीडच्या दरम्यान मुलांना जेवायला देऊ शकता लंचमध्ये मुलांना मुगाची खिचडी व्हेजिटेबल खिचडी व्हेजिटेबल राईस दही पोहे ओट्स व्हेजिटेबल खिचडी तूर डाळ किंवा मूग डाळ किंवा मसूर डाळीची खिचडी दूध भात मोड आलेल्या मुगाची खिचडी ईग राईज चिकनची खिचडी रोस्टेड फिश असे तुम्ही देऊ शकता दुपारचे जेवण झाल्यावर मुळे थोड्या वेळ झोपतात यानंतर संध्याकाळी पाच वाजता स्नॅक देऊ शकता स्नॅक्समध्ये शक्यतो हलका आहार द्यावा जेणेकरून मुलांची रात्रीचे जेवण व्यवस्थित होईल व रात्री ती रात्रीच्या झोपेतून सारखी उठणार नाहीत स्नॅक्समध्ये मुलांना फ्रूट नारळ पाणी मिल्कशेक खजूर लाडू रवा लाडू तिळाचे लाडू शेंगदाणा लाडू डिंकाचे लाडू यापैकी काहीही देऊ शकता यानंतर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान डिनर देऊ शकता डिनरमध्ये वरणपोळी दूधपोळी पनीर पराठा व्हेजिटेबल खिचडी राईस आणि व्हेजिटेबल करी चिकन खिचडी इग करी फिश राईस रोस्टेड फिश रवा पनीर चिला छोले खिचडी शाबुदाना खिचडी असे तुम्ही देऊ शकता रात्री नऊच्या दरम्यान झोपताना बाळाला दीडशे ते दोनशे मिली दूध द्या रात्रीचे बाळाचे जेवण व्यवस्थित पोटभर झाले तर बाळ रात्री सारखे उठत नाही एक वर्षावरील मुले दिवस व रात्र मिळून बारा ते चौदा तास झोपतात कोणताही नवीन पदार्थ बाळाला देताना तो सलग दोन ते तीन दिवस द्या म्हणजे तुम्हाला समजेल की बाळाला एलर्जी होते की नाही सर्वात महत्वाचे प्रत्येक बाळाची खाण्यापिण्याची रिक्वायरमेंट सकाळी उठण्याची व रात्री झोपण्याची वेळ ही वेगवेगळी असते वेग 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 तसेच बाळाच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी किती प्रमाणात होतात यावर बाळाची भूक अवलंबून असते त्यामुळे हा डाएट चार्ट पूर्णपणे फॉलो नाही करता आला तरी काहीही काळजी करू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा व कमेंट नक्की करा तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद